गेले 3 महिने झाले कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही। मेडिकल बिल 8 ते 9 महिने थकित आहे। दिवाळीला बोनस द्यावा अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। पगार नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून यावर्षीच्या दिवाळी अंधारा जाणार असल्याचे दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर काल यंत्र अभियंता सुनील जाधव यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी संघटनेकडून निवेदन देण्यात आले। आज महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा गेली 3 महिने झालं वेतन थकित आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा सण दिवाळी सण आहे आणि तो तोंडावर आहे। कर्मचाऱ्यांना गेली 3 ते 4 महिने पगार नाही, त्यामुळे कर्मचारी हवालदिल झालेले आहे आणि परिस्थिती एवढी गंभीर आहे की कर्मचाऱ्यांनी काही लोकांनी घरं घेतलेली आहेत, काही लोकांचा घर भाड्याचा प्रश्न आहे, असे अनंत प्रश्न आम्हाला भिडत आहेत की ज्या लोकांचे की घर घेतले त्यांचे हप्ते भागत नाहीत, ज्यांचं घर भाड्याचं आहे त्यांचं भाडं दिलं जा मिळत नाही आणि आमचा गांभीर्याचा प्रश्न मोठा आहे की आम्हाला वेतन हे मिळालंच पाहिजे। दुसरी गोष्ट मेडिकल दिलं, ज्या लोकांचं बायपास झालेलं आहे, ज्या लोकांचं साखर आहे, काही लोकांचं बीपी आहे, अशा लोकांना मेडिकल बिल गेली 9 महिने झाले थकित आहे, ते आजपर्यंत मिळाले नाही आणि ते शासनानं आम्हाला मिळावं आणि ह्या आमच्या मागण्या शासन दरबारी तुम्ही पोहोचवाव्यात अशी मी विनंती करतो आणि दिवाळीपूर्वी आम्हाला शासनाने वेतन द्यावं ही मी शासनाला विनंती करतो। आम्ही सर्व कर्मचारी एकत्र येण्याचं कारण म्हणजे गेली 3 महिने झालं जवळजवळ, आता हा 4th महिना चालू आहे की आम्हाला कुणालाही पगार मिळालेला नाही। लॉकडाऊनच्या काळात महामंडळानं 2 महिने पगार दिला, त्याच्यानंतर 1 महिने दिला। माणसं आता इतकी हवालदिल झाली की काय करू आणि काय सुचना झाले। आज आम्ही महिला वर्ग अंगावरचे एक दागिना विकून घर चालवायची पाळी आली आमच्यावर। महाराष्ट्र राज्य सरकारनं महाएसटी महामंडळ रक्तवाहिनी जीवनवाहिनी म्हणून सगळीकडे पब्लिश केलं। आज बेस्टला आम्ही सगळी सेवा पुरवली, त्यांना बोनस मिळतोय वेळेवर आणि आम्हाला मिळत नाही। आमच्या जागा घाण ठेवणार तुम्ही आम्हाला पैसे देणार म्हणजे काय? आमचंच घर विकायला काढल्यातला प्रकार आहे हा। असं न करता महामंडळानं आमचं पालकत्व स्वीकारलेलं आहे, राज्य सरकारनं आमचं पालकत्व स्वीकारलेलं आहे, आमचे मंत्री आहेत, आमचं महामंडळ आहे, त्यांना आमचं पालकत्व स्वीकारलं, त्याची जबाबदारी त्यांनी रीतसर आहे, कायद्यानं आहे, सगळ्या गोष्टी या नियमात आहेत। आम्ही कुठलंही वेगळं काय मागत नाही, आमचा हक्काचा दाम आहे, आम्हाला मिळायला पाहिजेत। मेडिकल बिल कोरोनाच्या काळात एक रजा मंजूर झालेली नाही, पण निदान त्याचा पैसा तरी द्या। दवाखान्याचं बिल भागवलं नाही तर दवाखान्याचा डॉक्टर दारात येऊन बसायला लागलाय, अशी परिस्थिती झाली आहे। धरलं तर चालतंय, सोडलं तर पळतंय, अशी परिस्थिती आमची करून ठेवलेली आहे। माझी तुमच्या माध्यमातून सगळ्या चॅनलच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर हा संदेश जावा की आमचं राहिलेलं थकीत वेतन हे 3 महिन्याचं द्यावं, नियमित वेतन चालू करावं आणि दिवाळी जर आमची साजरी व्हायची असेल तर हे सगळं काढलं पाहिजे, तरच आमची दिवाळी साजरी होत्या। नाहीतर ह्याच्यापेक्षा महाराष्ट्रातला प्रत्येक कामगार, प्रत्येक महिला वर्ग, कुठलाही असेल अधिकारी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।